या विषयाची जी व्यापक मांडणी आहे ती रजियाच्या बोलण्यातनं झालेली आहे. त्यामुळे या विषयाचा जो नेमका फोकस आहे रूढी आणि परंपरेचा, त्याच्या संदर्भामध्ये मी चळवळीच्या प्रत्यक्ष अनुभवातनं वैचारिक मांडणीकडे जाणार आहे. म्हणजे एक गोष्ट तर आपण लक्षात घेतली पाहिजे, महाराष्ट्रामध्ये 1823 साली लोकहितवादींचा जन्म झाला आणि 1973 साली प्रबोधनकार ठाकरे वारले. सलग 150 वर्ष महाराष्ट्राला समाजसुधारकांची परंपरा लाभली, रूढी परंपरा तपासणाऱ्या. त्याच्यामध्ये लोकहितवादी होते, महात्मा फुले होते, सावित्रीबाई फुले होत्या, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते, गोपाळ गणेश आगरकर होते, विठ्ठल रामजी शिंदे होते, राजर्षी शाहू महाराज होते, तुकडोजी महाराज होते, गाडगे बाबा होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, स्वातंत्र्यवीर वीरविनायक दामोदर सावरकर होते, हमीद दलवाई होता आणि प्रबोधनकार ठाकरे होते. एवढी 150 वर्षाची परंपरा भारतातल्या कुठल्याही राज्याला लाभली नाही. आणि आपण जर असं मानले की समाजसुधारकाची ही सगळी विद्यापीठं होती, तर विद्यापीठाला एक एक कुलगुरू असतो आणि सगळ्या विद्यापीठांचा मिळून एक कुलपती असतो, तसं महात्मा फुले हे महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांच्या विद्यापीठांचे कुलपती होते. पण त्यांच्या नावाने टाळ्या वाजवतानाचं वास्तव मगाशी बघितलेलं एक उदाहरण आणि व्यवहारातलं सत्य मी तुम्हाला सांगतो. हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की सावित्रीबाईंनी मुलींना शिकवायला सुरुवात केली आणि मग शाळेमध्ये जाताना लोक त्यांच्या अंगावर शेण आणि दगडं टाकायचे, त्यांची साडी खराब व्हायची, म्हणून ते जात असताना एक जादा साडी बरोबर घेऊन जायच्या, शाळेमध्ये खराब झालेली साडी बदलायच्या आणि मग नंतर परत येताना खराब झालेली साडी घ्यायच्या. पण हे आपल्याला माहीत नाही की त्यावेळेच्या शहाण्या सुरत्या पुण्यामध्ये अशी पत्रकं निघाली, जी पत्रकं मी आत्ता सांगितली तर तुम्ही नक्की हसाल, पुण्यामध्ये अशी पत्रिका निघाली, हा फुले असं म्हणतोय की बायकांना शिकवायला पाहिजे पण बायकांना वाचायला आणि लिहायला अजिबात शिकवता कामा नये. का? कारण वाचायला शिकलेल्या बायका वाईट साईड पुस्तकं वाचतील. हे वाचायला शिकलेल्या पुरुषाला कसं कळलं माहीत नाही. आणि वाचायला शिकलेल्या बायका वाईट साईड पुस्तकं वाचतील आणि लिहायला शिकलेल्या बायका नवऱ्याला चावट चावट पत्र लिहतील. तुम्ही असला फुलेंचे वडील हसले नाहीत, फुलेंच्या वडिलांनी बोलवलं आणि त्यांना सांगितलं बायकांना शिकवण्याचा धंदा बंद कर. फुले म्हणाले का? ते म्हणाले आपल्या धर्माची परंपरा अशी सांगते, आपल्या धर्माची नीती असं सांगते की शिकणं हे बाईचं काम नाही, चूल आणि मूल हेच बाईचं कार्यक्षेत्र आहे. फुले म्हणाले धर्मात काय सांगितलं असेल ते सांगितलं असेल, मी असं ठरवलं की बाईला शिकवायचं. फुलेंचे वडील म्हणले असं चालत नाही, धर्माची रूढी परंपरा प्रत्येकाने पाळावी लागते. फुले म्हणाले मी पाळणार नाही, मी शिकवणार बाईला. मग काय म्हणले फुलेंचे वडील पुढं? फुलेंचे वडील म्हणले की तुला जर बाईला शिकवायचं असेल, तुला जर धर्माची प्रथा आणि रूढी आणि परंपरा मोडायची असेल तर माझ्या धर्मामध्ये राहू नकोस माझ्या घरामध्ये. आणि लक्षात घ्या, बाईला शिकवता यावं याच्यासाठी 21 वर्षाचे फुले आणि 18 वर्षाच्या सावित्रीबाई या धर्माची प्रथा परंपरा ओलांडून 250 वर्षापूर्वी स्वतःच्या घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडल्या. म्हणून तुम्ही एवढ्या 40-50 बायका आज या ठिकाणी येऊन बिंदास्तपणे बसला. आणि त्या महाराष्ट्रात तुम्ही मगाशी काय बघितलं ते तुम्हाला नीट कळलं नाही म्हणून मी सांगतो, माझा संबंध आहे. ती जी पारधी समाजाची अमरावतीमधली बाई आहे, मुळात पारधी पालावर राहतात, हे पालावर राहणारे लोक त्याच्यामुळे यांना पाणी नसतं, ती पारधीबाई शेजारच्या शाळेच्या कंपाऊंडमध्ये गेली
आणि तिने शाळेच्या बोरवर पाणी भरलं. शाळेच्या हेडमास्तरने तिला बेदम मारलं. तिला बेदम मारलं त्याचं सोडून द्या. तिला बेदम मारलं त्या हेडमास्तरवर नंतर काय पोलीस कारवाई झाली हा मुद्दा नाही आहे. मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे की तिची जात पंचायत असं म्हणली की हेडमास्तरने हिला मारलं का नाही मुद्दा नाही, बाईला परपुरुषाचा स्पर्श झाला म्हणून तिला, तिच्या नवऱ्याला आणि तिच्या दोन मुलांना पालाच्या बाहेर काढलं आणि तुम्ही मगाशी बघितलं ते झाडाखाली बसवलं, त्यांच्यावर 31,000 रुपये दंड कमीत कमी करून ठोकला, 10,000 रुपयेच त्याने भरले. ही गोष्ट मी ज्या साधना साप्ताहिकाचा संपादक आहे त्याच्यामध्ये अशोक पवार या त्या समाजातल्या कार्यकर्त्याने लिहिली. त्याच्यानंतर मलाही आश्चर्य वाटलं की मी ज्या माणसाचा अजून चेहरा बघितलेला नाही अशा भिगडे नावाच्या निवृत्त शिक्षकाने माझ्याकडे कॅश 21,000 रुपये पाठवले आणि तो म्हणला माझी अशी विनंती आहे की तुम्ही अमरावतीला जाऊन ते 21,000 रुपये त्या जात पंचायतीला द्या, कारण आमच्या समाजाला ही पापं फेडायला अजून 500 वर्ष तरी लागतील असं दिसतं. म्हणजे 125 वर्षापूर्वी फुले झाले यांनी नाही ना भागलं आणि मग आम्ही ते 21,000 रुपये पोचवले. दैनिक लोकमतच्या नागपूरच्या कार्यालयात तो कार्यक्रम झाला. काय वस्तुस्थिती आहे! आज ज्याच्यासाठी आम्ही कायदा करा म्हणतोय आणि आत्ता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जो कायदा विधिमंडळासमोर आहे त्या कायद्याचं नाव काय आहे? आपल्या विषयाचं नाव आहे त्या कायद्याला, महाराष्ट्र नरबळी अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध आणि त्याचं समूळ उच्चाटन अधिनियम 2011. मी तुम्ही ज्या सगळ्या प्रथा अनिष्ट रूढी परंपरांची चर्चा करताय, कायदा किती वर्ष झालाय सरकारने मांडून? फक्त 18 वर्ष. 18 वर्षामध्ये 5 वेळेला कायदा मंत्रिमंडळाने मंजूर केलेला. म्हणजे लॉर्ड बेंटिंग कोण होता तुमचा? 1829 साली लॉर्ड बेंटिंगनी सती जाणारी बाई बघितली आणि लॉर्ड बेंटिंगनी सती प्रथा थांबवण्याचा कायदा केला. शहाणे सुरते शास्त्री पंडित कोर्टात गेले की पतीच्या निधनानंतर तिची सदैव सती जाणं हे आमची पवित्र धर्माची प्रथा परंपरा आहे. लॉर्ड बेंटिंग म्हणला नाही मानत. ते म्हणले नाही मानत म्हणायला तुमचं काय जात आहे, पण बाई जर मेली तर बाई मेल्यानंतर तिच्या चरितार्थाचं काय? 1829 साली लॉर्ड बेंटिंगनी 7 रुपये पेन्शन जाहीर केली आणि ज्या वेळेला त्याला ईस्ट इंडिया कंपनी म्हणली की तुला कुणी धंदा सांगितला या, तू ख्रिश्चन, तू परदेशातनं व्यापाराला आलेला, लॉर्ड बेंटिंगनी उत्तर दिलं की माझ्यासमोर जर बायका जळून मरत असतील आणि मी जर गप्प बसलो तर मी राज्यकर्ता म्हणून नालायक आहे असं लोक म्हणतो. आणि आज तुमच्यासमोर नवस पेळायला लोक खालनं दगडं मारतात. मी 4 जणांना दगडं मारली की हे येऊन मला अटक करणार की दगडफेक केली हिंसक गोष्ट, आणि 1,000 लोकांनी दगड मारली की त्याचं कौतुक करणार, वा 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 छान श्रद्धेचा आविष्कार, असं कसं काय? आणि याला कायदा नाही, मलाच विचारणार परत की कुठला कायदा लो. नाही आहे कायदा, खरी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, तुम्ही लक्षात घ्या की रूढी प्रथा याचा अर्थ सगळ्याच वाईट होते अशा नाही. गणपती कशाचा करायचा अशी प्रथा आहे तुम्हाला माहीत आहे का? धर्मशास्त्राचा संकेत असा आहे की गणेशाची मूर्ती ही पार्थिवाची असावी. पार्थिवाची म्हणजे पृथ्वीची, पृथ्वीची म्हणजे मातीची, आणि ती वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. का? स्वाभाविक आहे, पूर्वीच्या काळी भरपूर माती होतं, नदीला भरपूर पाणी होतं, मातीची छोटीशी मूर्ती करायची, ती 1 मितापेक्षा उंच नसावी असा धर्माचा संकेत आहे, आणि छानपैकी पूजा करायची, नंतर आपण निसर्गाचा अंश घेतला नदीमध्ये देऊन निसर्गाला परत देऊन टाकायचा. पण हे झालं 100 वर्षापूर्वीचं, त्यावेळी प्लॅस्टर ऑफ पॅरिस निघालेलं नव्हतं, अनेक विषारी रंग निघालेले नव्हते, महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी झालेली नव्हती,
मग आत्ता देखील तेच चालू ठेवायचं. मग आम्ही असं म्हटलं की हे पाण्यामध्ये टाकू नका. ती मुळा मुठा जी आहे ना पुण्याला, तुम्ही आल्या असल्यावर बघितलं असेल, ती नदी आहे का गटार गंगा आहे सगळ्यांना कळतं, त्याच्यामध्येच ते टाकणार. मग आम्ही असं ठरवलं की त्या मूर्ती दान घ्यायच्या, उत्तर पूजा झालेल्या. मी आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर हे मूर्ती दान घ्यायला उभे होतो पहिल्या वर्षी, आणि आमच्या बाजूला येऊन स्वतःला हिंदू धर्मरक्षक म्हणवणारे लोक उभे राहिले. आणि त्यांनी काय केलं, हातामध्ये मोठमोठ्या घंटा घेऊन आले होते, आणि दाभोलकर किंवा गोवारीकर बोलायला लागले की ढान 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 घंटा वाजवायचे, की आमचा एकही शब्द कुणालाही ऐकू जाता कामा नये. त्यांचं असं म्हणणं होतं की आमची धर्माची रूढी गणपती वाहत्या नदीत विसर्जित करण्याची तपासणारे तुम्ही कोण. नंतर आम्ही हायकोर्टात गेलो, आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, सगळेच्या सगळे निर्णय आमच्या बाजूनं लागले. आणि आता जे आम्ही मागत होतो ते अधिकृत शासनाच्या पर्यावरण खात्याने काढलेला आदेश आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ आपण सुधारायला पाहिजे. मी लक्षात घ्या की जादूटोणा विरोधी कायदा झाला नाही, पण हे कुणाच्याही लक्षात आलं नाही की साक्षात देव नावं असलेला एक कायदा 4 वर्षापूर्वी महाराष्ट्रात झाला. त्या कायद्याचं नाव आहे देवदासी प्रिव्हेन्शन ॲक्ट 1934. तो कायदा अमेंड झाला 4 वर्षापूर्वी. आता काय झालं, आज 18 वर्ष पूर्ण झालेल्या मुलीचं लग्न जर तुम्ही देवाशी लावलं तर लग्न लावणारा गुन्हेगार आहे, लग्न करणारा गुन्हेगार आहे, त्यांचे आई वडील गुन्हेगार आहेत, आणि उपस्थित असलेला माणूस गुन्हेगार आहे. असा प्रश्न विचारता येत नाही. आईची परवानगी आहे, वडिलांची परवानगी आहे, मुलगी 18 वर्षाची आहे, खुशीनं देवाशी लग्न लावतीय, तुमचं काय जातं? म्हणजे लक्षात घ्या, ज्यावेळी मी पहिली जट सोडवली, काय असतं की आपल्याला सगळ्यांना तेल पाणी वेणीफणी रोजच्या रोज आपण करतो. ज्या बिचाऱ्या ग्रामीण भागात त्या मुलींना रोज तेल पाणी वेणीफणी होत नाही, त्यांचा केसामध्ये केस गुंतत जातात, कारण रोज त्या स्वतःच्या गुंता सोडवत नाही. तो गुंता दिसायला लागल्यानंतर कोणीतरी म्हणतं की ही यल्लम्माईची जट आली. मग हळूहळू तिला हळद कुंकू व्हायला लागतात, हळद कुंकू व्हायला लागल्यानंतर वडाचा चीक लावतात, त्याच्यानंतर मग पुढं कधीतरी जाऊन तिच्या अंगात यायला लागतं, ती 7 घरी देवीचे जप फिरवायला लागते, नंतर ती देवदासी होते, आणि म्हणजे तिच्या सुखी स्वप्नाच्या संसाराची राखरांगोळी होते. ती एकतर मुंबईच्या वेश्यावस्थीत विकली जाते, नाहीतर गावच्या टग्यांची धन बनते. याची सुरुवात ज्या जटेपासून होते, ती जट ज्यावेळी मी पहिल्यांदा सोडवली त्याला आता बरोबर 27 वर्ष झाली. मला अजून आठवतं, 18 वर्षाची एक सुस्वरूप मंगला नावाची मुलगी होती, आणि तिला जट सोडवायला मी तयार केली. 4 वर्षाची अशी जाडजूड जट होती, म्हणजे ती इतकी जाडजूड जट होती की ज्यावेळी ती जीवाच्या आकांदाने मी सोडवली, पण त्याच्या आधी काय झालं, ती सोडवायच्या आधी त्या बाईची आई माझ्या बायकोकडे आली सातारला, आणि ती म्हणली की तुझ्या नवऱ्याला माहीत नाही आहे की तो प्रत्यक्ष यल्लम्माच्या जटेला हात लावतोय. यल्लम्मा ही अत्यंत कोपिष्ट बाई आहे, आणि इतकी कोपिष्ट बाई आहे की ती जर एकदा संतापली तर बाप्याला लुगडं नेसवल्याशिवाय सोडत नाही. आता मी जट सोडवून 25 वर्ष झाली आणि अजून तरी ह्याच पोशाखात फिरतो. पण त्या एका जटेमधनं अख्ख्या सातारा जिल्ह्याला पुरवठा करता येईल एवढ्या उभा निघाल्या. आता तुम्ही मला सांगा की याच्याबद्दल 25 वर्षापूर्वीपर्यंत नव्हे, मग आमच्या दवाखान्यामध्ये भरपूर बायका यायला लागल्या जट सोडवायच्या. आता जट जी असते ना, त्या जटेमध्ये जट आलेल्या बाईच्या अंगामध्ये कवड्याची माळ असते, त्याला दर्शन म्हणतात. ते दर्शन दुसऱ्या बाईच्या गळ्यात टाकल्याशिवाय जट सोडवायला देवीची परवानगी नसते. मग आम्ही काय आयडिया काढली पाहिजे, आम्ही म्हणजे मी नसायचोच, माझ्या बायकोनी, ती बाई जट सोडवायला यायची आणि म्हणायची की गळ्यात दर्शन आहे काय करू, माझी बायको म्हणायची माझ्या गळ्यात टाक. हां, आणि माझी बायको ते दर्शन स्वतःच्या गळ्यात घालायची, तिची जट सोडवायची. मग आमच्या दवाखान्यामध्ये अशी दर्शनं टांगून ठेवलेली होती, काय झालं नाही आमचं. हे मी आपल्याला काय सांगतोय,
हे मी आपल्याला यासाठी सांगतोय की आज देखील या समाजाचं वास्तव काय आहे हे आपल्याला समजावं. आणि हे जे वास्तव आहे ना हे आपण समजतो इतकं साधं आणि सोपं नाही. मी आत्ता नाशिकला गेलो, नाशिकला आत्तापासून तयारी सुरू झालेली आहे की 3 वर्षांनी सिंहस्थ येणार. सिंहस्थामध्ये नाशिकला एका दिवशी मुहूर्तावर आंघोळ करायला किरकोळ 70 लाख लोक आले होते मागच्या वेळी, चिरडून मेले 29 लोक, आणि यावेळी 1 कोटी येतील असा अंदाज आहे. भारत हा अत्यंत सुपीक डोक्याचा देश आहे, त्यामुळे जगामध्ये कुठंही नाही असा शोध भारतात लागलेला आहे. तो शोध काय म्हणजे त्या शोधाची कुळकथा अशी की देवाचं आणि दानवांनी समुद्रमंथन केलं. समुद्रमंथन केल्यानंतर त्यातनं 14 रत्न निघाली, शेवटचं अमृत निघालं. आता दोघांनी मिळून जर समुद्रमंथन केलं तर दोघांनी 50-50 वाटून घ्यायचं का नाही? पण देव म्हणले तसं नाही, आम्हाला सगळं अमृत पाहिजे. मग देवाने अमृत पळवायला सुरुवात केली. मग देवाने आणि दानवाने दोन्हीकडनं तो अमृत कलश धरला. मग 12 वर्ष ही इसकासकी झाली. मग त्याच्यामध्ये अलाहाबाद, उज्जैन, त्याच्यानंतर आपलं हे हरिद्वार आणि चौथं गोदावरी, या ठिकाणी अमृताचा एक एक थेंब पडला. आणि त्याच्यामुळे असा महान शोध लागला की त्या 12 वर्षांनी त्या सिंहस्थाच्या कालावधीमध्ये तुम्ही जर गेला आणि त्या मुहूर्ताला गोदावरीमध्ये आंघोळ केली तर तुमचा मागचा 12 वर्षाचा पापाचा बँक बॅलन्स एकदम क्लिअर होतो. अशी सोय जगामध्ये कुठेही नाही. आता काय करतात, 1000 साधू येतात, त्यांच्या अत्यंत उंची देखणे कपडे असतात, अत्यंत उंची देखण्या गाड्या असतात, रोज त्यांना 1000 लिटर श्रीखंड आणि तूप लागतं, 10-10 हजार लिटर दूध लागतं. ते स्नानाला गेल्यानंतर लहान मुलासारखं बाथरूममध्ये पहिल्यांदा कुणी जायचं म्हणून भांडतात, ते नियमाने गांजा ओढतात. हे सगळं नरेंद्र दाभोळकर सांगत नाही, ज्याला तुम्ही महाराष्ट्राचं ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणता, ज्यांना ज्ञानपीठ मिळालं, कुसुमाग्रज, तुम्ही जर वाचत असाल मराठी, मला आवडतं म्हणून सांगतो, कुसुमाग्रजांची सिंहस्थ नावाची एक कविता आहे, कोणी वाचली आहे? सिंहस्थ नावाची कुसुमाग्रजांची एक अतिशय चांगली कविता आहे, त्यात त्यांनी हे सगळं वर्णन केलंय की व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ झाले, रस्तो रस्ती साठे बैराग्याचे ढिग, दंभ शिगो शिग तुडुंबला, भाला खड्ग हाती नाचती गोसावी, वाट या पुसावी अध्यात्माची, कोणी एक उभा एका पायावरी, कोणास पथारी कंटकाची, अशी जपी तपी प्रेक्षकांची आस, रुपयांची रास पडे पुढे, साधू जेवतात साधू नाहतात, साधू विष्ठतात रस्त्यावरी, येथे येती ट्रक तूप साखरेचे, टँकर दुधाचे रिक्त तेथे, येथे 100 मिळतो प्रवेश, तेथे लक्षाधीश फक्त जातो, याच्या लंगोटीस झालर मोत्याची, चिलीम सोन्याची त्याच्या पायी, अशी झाली सारी कौतुकाची मात, गांज्याची आयात टनावारी, तुका म्हणे सारे मायेचे माविंद, यापाशी गोविंद नाही नाही. आता याच्यासाठी मागच्या वर्षी 2003 साली महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या बजेटमधनं 433 कोटी रुपये खर्च करण्यात आले. ज्यावेळी महाराष्ट्रातल्या निम्म्या शाळांना साधे पत्रे नव्हते, खडू आणि फळे नव्हते, आणि मी तिथं गेलो, ही कविता आम्ही छापली होती त्यावेळेला, ती कविता छापून वितरित करायला मी गेलो, ते कौतुकाने कोण तो आकाशवाणीचा अधिकारी आला त्याला माहीत नाही, त्याने माझी मुलाखत घेतली, आणि ही सगळी मुलाखत मी दिल्यानंतर मग तो मला मान खाली घालून म्हणला, डॉक्टर सिंहस्थ संपल्यानंतर मुलाखत वाजवली तर चालेल ना. म्हणजे बोलायला देखील आत्ताचं बजेट 3 वर्षानंतरचं 1300 कोटी आहे. प्राधान्याचा प्रश्न काय आहे? ज्यांना जायचं आहे त्यांनी मुहूर्तावर आंघोळ करावी की माझ्या खिशातनं करातनं येणारे 1300 कोटी रुपये तुमच्या प्रथा परंपरेसाठी वाया घालवता का माझ्या देशातल्या कुपोषणातल्या मुलांच्यासाठी वाया घालवता? पण आपण असं ठरवलेलं आहे. म्हणजे खरी अडचण काय आहे? खरी अडचण त्या ठिकाणी आहे
की आपण सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की अक्कल वापरायची नाही. म्हणजे प्रथा परंपरेचा सगळ्यात मोठी खरी अडचण काय आहे की आपण काय करतो हेच मुळात आपल्याला समजत नाही. म्हणजे हा प्रश्न कुणाच्या धार्मिक कर्मकांडाशी संबंधित नाही, परंतु वटसावित्रीची पूजा केली जाते आणि त्या श्यामची आई हे अत्यंत अजरामर पुस्तक, त्याच्यामध्ये श्यामची आई असते आजारी आणि मग ती सांगते की तू आता वडाला फेऱ्या घाल आणि श्याम पुरुष असल्यामुळे लाजतो आणि त्याच्यामुळे ती म्हणते अरे चांगलं काम करायला लाजायचं कशाला. हं, आता मी याच्यावर असा प्रश्न विचारला की आजची श्यामची आई काय सांगेल आणि आजच्या श्यामने काय बोलावं. आणि मी त्या श्याम म्हणजे साने गुरुजी, त्या साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधनेचा मी गेला 14 वर्ष संपादक आहे म्हणून मला हा प्रश्न विचारायचा अधिकार आहे. आता याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा की वटसावित्रीची पूजा केल्यानंतर 2 गोष्टी होतात. पहिली गोष्ट म्हणजे नवऱ्याचं आयुष्य वाढतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जन्मजन्मी 7 जन्मी तोच पती मिळतो अशी वटसावित्रीची प्रथा सांगते. म्हणजे माझ्यासारख्या हॉस्पिटल असलेल्या डॉक्टरला फार सोयीची गोष्ट झाली. आत पेशंटला सलाईन लावलं, हॉस्पिटलच्या दारात एक वडाचं झाड बांधायचं, बायकोच्या हातामध्ये सुताची गुंडी द्यायची, तिला म्हणायचं इकडं सलाईन लावलेलं आहे तिकडं तू वडाला 7 फेऱ्या बांध, कुठल्याही कारणाने का विना तुझा नवरा वाचल्याशी काय. ज्यांना तुम्ही हिंदू हृदय सम्राट म्हटलं त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय लिहिलेलं आहे, वडाचं झाड त्याच्या खाली बसलेल्या पांथस्थाला सावली देणार आणि ज्यावेळी ते वडाचं झाड जीर्ण शीर्ण होणार त्यावेळी त्याच्याच खाली बसलेल्या पांथस्थाच्या अंगावर ते कोसळून पडणार. आपल्या खाली बसलेल्या पांथस्थावर कोसळून पडायचं का सावली द्यायची हे ज्या वडाच्या झाडाला कळत नाही त्याची पूजा करणं ही असत्याची पूजा आहे असं नरेंद्र दाभोलकर म्हणले नाही. हिंदू हृदय सम्राट पहिले स्वातंत्र्यवीर वीरविनायक दामोदर सावरकर म्हणाले. आणि आजची परिस्थिती काय आहे म्हणजे खरं सांगतो, कोल्हापूरला वडाच्या झाडाला वटसावित्रीच्या दिवशी बायका फेऱ्या घालत होत्या, पूजा करत होत्या. जीप भरतावाली फेऱ्या घालणाऱ्या एका बाईच्या असं हाताला धरलं, जीपमध्ये ओढून घेतलं, गेली. आता हे तर कल्ला झाला की अरे हे काय, म्हणजे आमच्या गावामध्ये आमच्या गावातली एक विवाहित बाई ही व्यवस्थित वडाच्या झाडाला वटसावित्रीची पूजा करते आणि दिवसा ढवळ्या तिला ओढून नेतात जीपमधनं, की लगेच मोटरसायकलवाले निघाले, जीपचा पाठलाग केला, जीप काही जोरात चाललेली नव्हती, जीपला मोटरसायकली आडव्या टाकल्या, त्याला खाली ओढवलं. तर म्हणजे काय तुला काय कळतं मिळतं की नाही, ती बाई वडाच्या झाडाला पूजा घालते आहे, धार्मिक कृत्य करते, तू तिला खुशाल दिवसाला ओढून नेतोस. ज्याने ओढून नेलं होतं तो म्हणला तुम्हाला माहीत आहे का मी कोण आहे? तो म्हणजे कोण आहे? म्हणला अहो मी या बाईचा नवरा आहे. ते म्हणले अरे भल्या माणसा, तुझी बायको जर चांगली वडाची पूजा करत होती तर तिला ओढून का नेलास? तो म्हणला तुमचं बोलायला काय जातं आहे, 2 वर्ष लग्न झाली, 2 महिने पण घरी राहिली नाही, मग आता 7 जन्म असाच राहू काय? आपण काय करतो? म्हणजे मी एका गावी गेलो होतो आणि त्या गावी एक सुशिक्षित बाई हा अशी वडाची वटसावित्रीची पूजा करून वगैरे आली आणि मला कळत होतं की तिला ते करायचं नाही पण घरच्या दबावाने करायला लागतं आहे. मग मी त्याला म्हटलं असं की काय बाईनी पूजा बिजा व्यवस्थित केली की नाही, जन्मजन्मी 7 जन्मी हातपती मिळावा असं मागितलं की नाही. ती मला म्हणते हो वडाची व्यवस्थित पूजा केली आणि असं म्हटलं की जन्मजन्मी 7 जन्मी हाच पती मिळावा पण हा त्याचा 7वा जन्म असावा. आपण कुणाला फसवतोय? आपण कशाची चिकित्सा करतोय? म्हणजे आपल्याला कळतही नाही की आपण जी रूढी प्रथा कर्मकांड परंपरा करतो. एके ठिकाणी मी असं म्हटलं
की हे सगळं जरी आपण बोलत असलो तरी मी हरितालिकेच्या बाजूने आहे. बरं का, हरितालिकेचं व्रत बायकांनी करा. लोक म्हणले बरं झालं बाबा दाभोळकर निदान एक तरी व्रत करावं बायकांनी असं म्हणले रूढी कर्मकांड परंपरांच्या विरुद्ध बोलणारे. मी म्हटलं हरितालिकेचं व्रत तुम्हाला माहीत आहे का, काय व्रत आहे सांगा. तेही कोणाला माहीत नसतं. प्रजापिता ब्रह्माची मुलगी पार्वती जन्माला आली, सुंदर होती, उपवर झाली, तिला मुलगं बघणं चालू झालं. पण तिचं असं मत होतं की मी लग्न करणार तर शंकराशीच. आणि शंकर बसलेला होता कैलासावर, तो लग्न करायला अजिबात तयार नव्हता. त्यामुळे पार्वतीने अग्निकुंड पेटवलं आणि स्वतः जीव दिला. पुन्हा दुसऱ्या वेळेला ती प्रजापिता ब्रह्माच्या पोटी जन्माला आली. आणि प्रजापिता ब्रह्माच्या पोटी जन्माला आल्यानंतर पुन्हा सुंदर होती, उपवर झाली, लग्नाची वेळ झाली. प्रजापिता ब्रह्माला चिंता पडली की आता हिचं लग्न कोणाशी करायचं. त्रिखंडात फिरणारा नारद त्यावेळी आला. नारदाला त्यांनी विचारलं. आता नारद हा प्रख्यात कळलाव्या म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे नारद असं म्हणाला की बा ब्रह्मदेवा, तुझ्या सुंदर असलेल्या मुलीला पार्वतीला सगळ्या त्रिखंडामध्ये एकच नवरा चांगला आहे, तो म्हणजे शेषशाही विष्णू भगवान. त्याप्रमाणे ब्रह्माने पार्वतीचं लग्न विष्णूशी करायचं ठरवलं. हे कळल्यानंतर मैत्रिणीला घेऊन निघून गेली पार्वती. आणि ती जंगलामध्ये गेली, तिने वाळूचं शिवलिंग तयार केलं, तिने शिवाची उपासना सुरू केली. आणि त्यावेळी मोबाईल नसताना देखील कैलासावर करंट गेला की आता असं असं चालू झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे शंकर आला आणि मग शंकराचं आणि पार्वतीचं लग्न झालं. हे हरतालिकेचं व्रत. म्हणजे हरित म्हणजे वन आणि आली या शब्दाचा अर्थ आहे सखी. सखीला घेऊन वनात जाऊन केलेलं व्रत, त्याचं नाव हरितालिका. मग हे व्रत करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे असं दाभोळकर म्हणले. कारण हे व्रत काय सांगतं, काय सांगतं की ज्याच्याशी आपल्याला लग्न करायचं आहे त्याच्याशी जर लग्न करायला नको असं जर वडील म्हणाले तर स्वतःच्या मैत्रिणीला घेऊन घरातनं पळून जाऊन त्याच्याशी लग्न करावं. तसंच पार्वतीने केलं. म्हणजे आपण काय करतो, आपण जी रूढी कर्मकांड परंपरा पाळतो त्याचा आपण अर्थ लावून घेतो का घेत नाही. त्याच्यामुळे आपलं जे शोषण होतं त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे याच्याबद्दल आपण कधीही विचार करत नाही. किंबहुना विचार न करणं हीच गोष्ट आपल्याला योग्य वाटते. आणि म्हणून आपल्याला या सगळ्याचा विचार करायला लागतो की ही जी सगळी रूढी कर्मकांड परंपरा आहेत याच्यामुळे माणसाची जी बुद्धी आहे ही माणसाची बुद्धी सतेज होती का सतेज होत नाही. म्हणजे लक्षात घ्या, ज्याला कोणाला जी रूढी कर्मकांड परंपरा चालवायची ती चालवण्याची या देशाच्या घटनेमध्ये त्याला पूर्ण अनुमती आहे. त्याच्यामुळे त्याच्या विरोधामध्ये कुणालाही ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही. पण मुद्दा असा आहे की निदान तुम्ही त्याचा कालोचित विचार तरी करणार की नाही. बरोबर आहे ना. म्हणजे आपण ज्या वेळेला, एक साधी गोष्ट लक्षात घ्या की विवाहाच्या वेळेला आपण अक्षदा टाकतो. कशाकरता अक्षदा टाकतो की भटजी मंत्र म्हणत असताना वधूवरांच्या डोक्यावर जर त्या अक्षदा पडल्या तर त्यांचा संसार सुखाचा व्हावा अशा आपल्या शुभेच्छा अक्षदांच्या रूपाने वधूवरांच्यापर्यंत पोचतात. तुम्ही मला खरं सांगा, आठवून सांगा, लग्नाच्या वेळेला तुम्ही टाकलेल्या अक्षदा किती वेळेला वधूवरांच्यापर्यंत गेल्या आणि किती वेळेला समोरच्या माणसाच्या डोक्यावरच गेल्या. आणि सगळेजण असे हलवत हलवत की असेल. एका लग्नामध्ये किमान 10 ते 15 किलो तांदळाच्या अक्षदा होतात. महाराष्ट्रामध्ये 3 लाख लग्न अधिकृत आकडेवारीप्रमाणे होतात. 3 लाख × 15 म्हणजे 45 लाख किलो तांदूळ. आणि तो पुन्हा रंगवलेला बरं का, पुन्हा वापरता येत नाही. गोळा केला तरी वापरता येत नाही. तो आपण वधूवरांच्या डोक्यावर टाकून वाया घालवतो
याच्या संदर्भामध्ये आपण काल सुसंगत विचार करणार का करणार नाही? तो विचार आपण करावा हे खरं म्हटलं तर या सगळ्याचं प्रयोजन आहे. त्याच्या जो पुढचा व्यापकत्वाचा भाग आहे हा तुम्हाला रजयाताईने आधी सांगितलेला आहे. परंतु आपण एक लक्षात घ्या की म्हणजे या सगळ्याचा संबंध कुठे येतो, हे कशाकरता करायचं. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो माझ्या हॉस्पिटलमधलं, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की काय परिस्थिती आहे आणि त्याचा संबंध नेमका कशाशी आहे आणि कशाकरता रूढी कर्मकांड परंपरा आपल्याला तपासायला पाहिजेत की ज्याच्यामुळे आपण हे जे मगाशी सगळं बघितलं. म्हणजे एकदा माझ्या हॉस्पिटलचा जिना चढून त्यावेळी मी प्रॅक्टिस करायचो, एक बाई धापा टाकत वर आली. मला असं वाटलं की तिला काहीतरी भयंकर आजार झालेला असणार. माझ्या बायकोनी तिला समोरच्या टेबलावर झोपवली, तिला तपासलं. तिला सुदैवाने काही मोठा आजार झालेला नव्हता. खाण्यापिण्याची प्रचंड आबाळ झालेली होती, अंगामधलं रक्त प्रचंड कमी झालेलं होतं. आणि अशा रुग्णाला औषधापेक्षा योग्य खाण्याची अधिक गरज असते आणि त्याच्यामुळे आम्ही सल्ला तोच देतो. म्हणून मी तिच्या नवऱ्याला असं म्हटलं, हे बघा चांगली गोष्ट आहे, तुमच्या बाईला कुठलाही बायकोला मोठा आजार झालेला नाही, खाण्यापिण्याची प्रचंड आबाळ झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं करा, तिला रोज सकाळ संध्याकाळ मोड आलेली कडधान्य द्या, म्हणजे तिला फर्स्ट क्लास प्रोटीन्स मिळतील. सकाळ संध्याकाळ तुम्ही तिला एक एक अंडं द्या, म्हणजेही तिला प्रोटीन्स मिळतील. त्याच्यानंतर तुम्ही तिला एक एक ग्लास दूध द्या. आठवड्यातनं तुम्ही तिला दोनदा मांसाहार द्या. आणि तुम्हाला परवडत नसेल तरी देखील तुम्ही तिच्यासाठी हे केलं पाहिजे. हे सगळं सांगितल्यानंतर अनुभव काय आहे की डॉक्टरने सांगितलेलं पेशंट ऐकतात. तिचा नवरा काय उसळून उलटा मलाच काय म्हणाला, तिचा नवरा मला असं म्हणाला, डॉक्टर न परवडायचा प्रश्नच नाही, घरी मोप दूध दुखत आहे, अंडी कोंबडी आहे, पाहिजे तर रोज हिला मी मटण देऊ शकतो, पण हिचा सोमवारचा उपास असणार, मंगळवारचा असणार, गुरुवारचा असणार, शुक्रवारचा असणार. आता म्हणला हिचे श्रावणी 16 सोमवार संपले, मग म्हणला हिचे नवरात्राचे 9 उपास संपले, आता हिचे सूर्यनारायणाचे उपास घेणार. हिचे उपवास संपणार कवा, ही जेवणार कवा, हिची तब्येत सुधारणार कवा? आपण कशाला हसलो? आपण मानसिक गुलामगिरीला हसलो, बरोबर आहे ना. म्हणजे या सगळ्याचा महत्त्वाचा भाग काय आहे की आपल्याला स्वतःला आपल्या मुक्तीची सगळ्यात मोठी ताकद ही आपलं स्वतःचं मन हे नव्या विचाराने करणं हे आहे. आणि वस्तुस्थितीमध्ये आपल्याला दिसतंय की जे चित्र आपण बघतोय ते चित्र किती भयंकर आहे. आणि ही सगळी चित्र ज्यांनी दूरदर्शनला तुम्ही ती मगाशी बघितली ना, ही सगळी यवतमाळमधल्या आमच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी ती शूट केली आणि नंतर दूरदर्शनला रोज 2.5 मिनिटं या पद्धतीनं 17 दिवस ती मालिका चाललेली आहे. हे 21व्या शतकाचं महाराष्ट्रातलं रूढी कर्मकांड परंपरेचं चित्र आहे. त्याच्यामुळे प्रश्न काय आहे की कृपा करून लक्षात घ्या, अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही कुठल्याही देवाच्या धर्माच्या विरोधात अजिबात नाही. आणि ही जी काही उदाहरणं मी घेतली असतील ती फक्त हिंदू धर्मातली घेतली असाही त्याचा अर्थ नाही. या देशाच्या घटनेने प्रत्येक व्यक्तीला धर्मपालनेचं, उपासनेचं, पारलौकिक कल्याणाचं आणि आध्यात्मिक उन्नतीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही पूर्णपणे घटनेच्या बाजूनं आहे. पण दुसऱ्या बाजूला त्याची चिकित्सा करण्याचं स्वातंत्र्यही आम्हाला दिलेलं आहे की नाही. आणि ते स्वातंत्र्य मगाशी तुम्ही बघितलेल्या सगळ्या गोष्टी या जवळजवळ गुन्हेगारी स्वरूपाच्या होत्या. आत्ता महाराष्ट्र सरकारसमोर असलेला कायदा जर मंजूर झाला तर थेट अशा ठिकाणी पोलीस शासन हस्तक्षेप करू शकेल. त्याच्यामुळे आपण हा विचार केला पाहिजे
की एक गोष्ट बरी आहे की हिंदू धर्माला 3,500 वर्षाची परंपरा आहे. 3,500 वर्षापूर्वी लोकायत आणि चार्वाक झाले, 2,500 वर्षापूर्वी गौतम बुद्ध झाले, 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर झाले आणि 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराज झाले आणि 150 वर्षाची समाजसुधारकांची परंपरा झाली. हे जर महाराष्ट्रामध्ये झालं असेल तर मग आपण असा विचार केला पाहिजे की आपण आपल्या आजच्या रूढी कर्मकांड परंपरा यांची चिकित्सा कशी केली पाहिजे आणि समाजाला या मानसिक गुलामगिरीतनं कसं बाहेर काढलं पाहिजे. समाजाला या मानसिक गुलामगिरीतनं बाहेर काढणं हे कृपा करून लक्षात ठेवा भारतीय घटनेने घालून दिलेलं नागरिकाचं कर्तव्य आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने लावलेला शोध नाही, भारतीय घटनेमध्ये नागरिकाचे कर्तव्य आहे ते स्पष्टपणे म्हटलेलं आहे. इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटिझन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट, स्पिरिट ऑफ इन्क्वायरी, स्पिरिट ऑफ रिफॉर्म अँड ह्युमॅनिझम. प्रत्येक भारतीय नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधक बुद्धी, धर्मसुधारणा आणि मानवतावाद याचा विचार प्रसार आणि अंगीकार करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य करण्याचा प्रयत्न अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते. तुमच्या धर्मस्वातंत्र्याचा असलेला अधिकार तो पूर्णपणे अबाधित ठेवून आणि त्याचा पूर्णपणे आदर करून याच्यामधून उद्याचा समाज उभा राहील असं आम्हाला वाटतं. म्हणजे तुम्हाला माहीत असेल की फुलेंचा एक अखंड आहे आणि आज खरं म्हटलं तर फुलेंची पुण्यतिथी आहे. म्हणजे फुलेंनी दोन्ही बाजूनं सांगितलेलं आहे. एका बाजूला सांगितलेलं आहे की सत्याविण नाही धर्म तो रोकडा, जनासी वाकुडा मतभेद, मानवाचा धर्म सत्य एक नीती बाकी कुरापती ज्योती म्हण. म्हणजे एका बाजूला हे सांगितलेलं आहे की मानवाचा धर्म सत्य एक नीती, शेवटी अंतिम सत्य धर्माचं नीती आहे. आणि ती नीती सांगताना काय म्हटलंय फुलेंनी, स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, कुटुंबा पोसावे आनंदाने, नित्य मुली मुला शाळेत घालावे, अन्नधान द्यावे विद्यार्थ्यास, सार्वभौम सत्य स्वतः आचरावे, सुखे वागवावे पंगू लोका, अशा वर्तनाने स्वतः सुखी व्हालं, जगा सुख द्यालं ज्योती म्हणे. हे सगळं या निमित्ताने आपल्यापर्यंत पोचवण्याची संधी मिळाली. आपण सातत्याने या ठिकाणी असलेल्या पनवेलच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना जी मदत करता त्याच्याबद्दल मी मनपूर्वक आपल्याला धन्यवाद देतो. परिस्थिती एकंदरीत सुधारली असं दिसते. 2 वर्षापूर्वी मी ज्यावेळी सोनाली कुलकर्णीबरोबर आलो त्यावेळेला रजिया बाहेर पोलिसांच्या 2 गाड्या, 2 इन्स्पेक्टर, 24 पोलीस होते की जणू काही बहुधा इथं दंगलच होणार आहे. त्याच्यानंतर आलो 1 वर्षभराने, त्यावेळी पोलिसांची संख्या कमी झाली होती. आज तर साक्षात इन्स्पेक्टर आणि DCP हे स्वतः आत येऊन बसलेले आहेत. त्याच्यामुळे मी नेहमी असं म्हणतो की मला लोक असं विचारतात, मी 1982 साली दवाखाना बंद केला आणि गेले 30 वर्ष मी हाच धंदा करतो. मग लोक असं म्हणतात की दाभोलकर तुम्हाला काय दुसरा धंदा उद्योग नाही काय. आणि मी त्यांना असं म्हणतो की अजून तर अंधश्रद्धा वाढताना दिसतात, अमुक होताना दिसतं, तमुक होताना दिसतं. मग त्याचं काय हो, मी त्यांना म्हणतो आज ना उद्या, उशिराना वा लवकर, कमी अधिक वेळ लागेल तरी, पण शेवटी मीच विजयी होणार आहे याची मला पक्की खात्री. आता हे तुम्ही टाळ्या वाजवावं म्हणून मी वाक्य उच्चारलं नाही. साधी गोष्ट लक्षात घ्या, साधी गोष्ट, या देशामध्ये बाईला 2,000 वर्ष शिकायची परवानगी नव्हती. महात्मा फुलेंनी सुरू केली पहिली शाळा 1848 साली, 1857 साली मुंबई विद्यापीठ सुरू झालं. आणि मुंबई विद्यापीठातली पहिली महिला ग्रॅज्युएट किती साली झाली माहीत आहे, किती साली होतात ग्रॅज्युएट, 3 किंवा 4 वर्षात ना. मुंबई विद्यापीठातली पहिली महिला ग्रॅज्युएट झाली 1887 साली, 30 वर्षांनी.
तीस वर्ष परीक्षेला बसून नापास होत होती काय? परवानगी नव्हती शिकायची. राणीच्या जाहीरनाम्यात आश्वासन होतं की धर्मात ढवळाढवळ करणार नाही, आणि धर्म सांगत होता की बाईंनी तपास शिकायचं नाही. 1882 साली एक पारशीबाई कोर्टात गेली हायकोर्टात. 1883 साली तिने आपल्या बाजूने निकाल मिळवला. 1887 साली महाराष्ट्रातली पहिला महिला ग्रॅज्युएट झाली. आणि ज्या बाईला तुम्ही 2000 वर्ष शिकायला दिलं नाहीत, मागच्या वर्षी आणि यावर्षी आणि मागच्याच्या मागच्या वर्षी 10वीला आणि 12वीला सगळीकडे पहिल्या कोण आल्या? मुलीच आल्या ना. जिंकली कोण? 2000 वर्षाची विषमतेची परंपरा जिंकली का 200 वर्षाची समतेची परंपरा जिंकली? जिंकली ना समतेची परंपरा. शेवटी दाभोळकर जिंकणार का नाही? जिंकणार ना, तरी जोरात म्हणत नाही. परंतु अशी काय माझी इच्छा नाही आहे. ते लोहियांचं एक प्रसिद्ध वाक्य होतं की लोक मेरी बात सुनेंगे जरूर, लोक मेरी बात सुनेंगे जरूर, लेकिन मेरे मरने के बाद, अशी काय माझी इच्छा नाही. माझी अशी इच्छा आहे की हे जे काही तुमच्याकडे सुधारणा होती आहे ही अशी चालू राहू दे. तुम्ही सगळे एवढीच विनंती करीन, तुमची आणि माझी गाठ परत कधी येईल मला माहीत नाही. प्रजा आता इतर खूपच बिझी असतात, परंतु तुमची आणि माझी गाठ निश्चितपणे होऊ शकते दर महिन्याला, कारण आम्ही एक अतिशय चांगलं मासिक काढतो. त्या मासिकाची वर्गणी अजून 150 येणार आहे, फक्त 150 रुपये आहे. त्याच्यामध्ये 500 पानाचा दिवाळी अंक आणि दर महिन्याचा अंक तुमच्यापर्यंत येतो. त्यामुळे आपल्याला जाणं जाणं शक्य असेल त्यांनी तिथं ते 150 रुपये भरा, म्हणजे दर महिन्याला आपण एकमेकाला भेटत राहू. कारण शेवटी माणसं एकमेकाला आधार देतच समाज बदलत असतात, याच्यावर माझा विश्वास आहे. आपण ऐकून घेतलं, मी आपला आभारी आहे.